कितना है? 1000 रुपए। 1000 थिंबकची माहिती घेतो। कोणतं दुकान आहे? गणेश हार्डवेअर। हा सांगा ना। हा हायड्रोबोट 16 mm। ओके। आणि ही पेप्सी 16 mm। ही प्लेन लेटर हायड्रोबोट 16 mm आणि पेप्सी। दोन्हीतलं पाणी साधारणतः 16 फूट अंतरावर पडतं। 16 फुटावर। आणि हे जे आहे 16 mm प्लेन पाईप, हे आपण आपल्या हिशोबानुसार छिद्र पाडून इथं ट्रिपर लावून पाणी पडू जिथं जिथं लागते तिथं पाहिजे। ओके। तिथे 5 फुटावर, 7 फुटावर, 10 फुटावर, 8 फुटावर आपण पाणी पडू। हां हां हां। तीन बजे फळबागासाठी झाडामध्ये अंतर जास्त असलं तर तुम्ही हे वापरू शकता। अच्छा, मग बेस्ट हा ऑप्शन आहे, स्वस्त आणि मस्त। कसं पडतं ते साधारण? इथं प्रकार आहे, लोकलचं पण लगेच आपल्याला 1500 वरती 1500 वरती। ओके। पण वेगळी घ्या लागेल कंपनी जी, तो म्हणलं साधारणतः 4500 बंडल पडते। आणि तुम्ही पेप्सीचा जो रेट सांगितलाय किती ते अंदाजे सांगा। 1400 रुपयाला बंडल पेप्सी जातो। 1400 का? 3000 फूट लांबी राहते। 3000 फूट लांब लांब साधारणतः। त्याच्यामध्ये काही कमी जास्त करशाल ना तुम्ही? शेतकरी जर आमचे जे ऐकत आहे त्यांना। हो ठीक आहे, निगोशिएबल होऊ शकते, काय अडचण नाही। आल्यानंतर क्वालिटी पाहून रेट वाढू शकते कमी। अच्छा, 1400 पासून तर 2450 पर्यंत मंडळ आहे। फिनोलेक्स कंपनीचं पण आहे, पारस कंपनीचं। अच्छा, लोकलचा भाव सांगा आणि पारसचा सांगा थोडक्यात। पारस 2450 आणि लोकलचं 1400-1500-1600। ओके। फिनोलेक्स 4400। अच्छा, 3 नंबर पेप्सीमध्ये। पेप्सीमध्ये याच्यामध्ये लोकलचं 1000 रुपये, 1100 रुपये या रेंजमध्ये आहे। आणि कंपनीचे म्हणतात 2400। अच्छा, 2400 आणि 1800। आणि कंपनीमध्ये याचा काय काय फरक असतो साधारणतः? अच्छा, मिक्स मटेरियल असते। आता मग ते उंदर वगैरे जे खातात मग त्याचा काय विषय नाही, तो विषय वेगळा, हे विषय वेगळा, दोन्ही खाणार। अच्छा, पडणं किंवा चिरण्यासाठी क्वालिटी, त्याच्यावर अशी टेक्निक कोणतीच नाही आली का असं हे करेल? नाही, रॅट खाणारच आहे, रॅटला मारणार असं टाकतो म्हणजे पीक खराब होईल। अच्छा अच्छा अच्छा, ठीक। इथे आलो तर ठिबक संदर्भात माहिती घेतली होती, कधी आलास तर धानकीला इथं अवश्य भेट दिला। आपण इथं ठिबक संदर्भात धानकीला माहिती घेतली होती, आता निघूया ओ मार्केट। निघायचं का रे? इकडे पॅन्ट घाला आलो, 100 वेळ। हे 100 दुकान आहे, म्हणजे व्यवस्थित कपडे वाटत आहे तर घेत आहे। कसं आहे रे? याच्यात दिसायला ते काय? हा, केवढ्याला आहे ते? तहसीलदारला भेटणार आहे, आम्ही आलो कॅबिन म्हणतो आपण जाईल लगेच नाव नोंदणी। पठाण सरकडे आलोय, तहसीलदारला भेटायला जातो तर चला जाऊया आपण। काय शिक्षण देण्यासाठी जातो सोबत पठाण, आमचे मित्र आहेत, पुरोगामी आघाडीचे धड्याचे कार्यकर्ते आहेत, सोबत नितीन आहे, आगोश आहे, संतोष आहे। चला तर आपण जाऊया निवेदनाला। त्यासाठी आता इथं रजिस्टर ऑफिसला आलो, काय होते पाहू, सातबारा वगैरे काढत आहे। कार्यकर्ते पाहू राजू आहे आणि सर्व मंडळी अचानक इथे जमली, तर चला निघूया बाकी काम। समोर आहे ना बापू। तिथं नाश्ता कर, आता निघूया।